हाय फ्रेंड्स मी उठ्ठल सोशी या व्हिडिओमध्ये आपण जेल प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिमा याची डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत सुरुवातीला आपण बेशिट नियम समजून घेणार आहोत आणि त्यानंतर एक सात उदाहरणंसुद्धा आपण सोडून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल लालटलमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच ठरा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तुम्हाला जर बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही विकत घ्या या पुस्तकामध्ये बेसिक मीडियम ॲडव्हान्स तिन्ही लेवलची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीनं सोडून दिलेली आहेत आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क टाळा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाळा तुम्हाला धडपोच हे पुस्तक मिळून जाईल चला तर मग आता या व्हिडिओमधील आपण पाण्यातील प्रतिमा किंवा जेल प्रतिबिंब याची बेसिक जी माहिती आहे ती माहिती पाहूयात तर या ठिकाणी पहा पहिला नियम असा आहे की प्रश्न आकृतीचा जो उजवीतडील भाग असतो तो, तो पाण्यातील तिच्या प्रतिबिंबात उजव्या बाजूलाच दिसतो म्हणजे उजवा आणि डावा भाग या ठिकाणी बदलत नाही आता समजा असा एक बाण आहे तो जर पाण्यातील प्रतिबिंब दाखवलं हो तर असा होईल मग हा जो उजवी ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू असं रोहित धरा मग ही या बाणाची जी ही जी उजवी बाजू आहे ती इकडे उजवीकडेच राहील त्यानंतर जी ही जी डावी बाजू आहे ती इकडे डावीकडेच राहील फक्त जो हा जो वरचा भाग आहे तो ठाले जाईल एवढाच फक्त या ठिकाणी बदल होतो आता या ठिकाणी दुसरा नियम असा आहे पहा की डावीकडील भात डावीकडेच दिसतो त्यानंतर प्रश्न आकृतीचा वरचा भाग तिच्या जलप्रतिबिंबात खाली उलट स्वरूपात दिसतो तर खालचा भाग उलट स्वरूपात वरच्या बाजूला दिसतो तर हे हा नियम नंबर दोनचा जो नियम आहे तो खूप महत्त्वाचा आहे की जो वरचा भाग आहे तो जल प्रतिबिंबामध्ये ठाले जातो आणि जो ठालचा भाग आहे तो प्रतिबिंबामध्ये वर जातो उजवी बाजू आणि डावी बाजू आहे तशीच राहते त्यानंतर शून्य तीन आठ या अंतरांची पाण्यातील प्रतिबिंबे मूळ अंतराप्रमाणेच दिसतात म्हणजे समजा शून्य आहे आणि त्याचं जर प्रतिबिंब विचारलं आपल्याला तर शून्यच दिसेल तीन असेल त्याचं जलप्रतिबिंब विचारलं तर तीनच दिसेल आठचं जलप्रतिबिंब आठच असेल त्यानंतर इंग्लिशमधील कॅपिटल जी अक्षर आहेत सी डी ई एच आय के ओ एक्स या आठ कॅपिटल अक्षरांचे जलप्रतिबिंब हुबेहूब त्या अक्षरांसारखेच दिसते म्हणजे ही जी अक्षर आहेत या अक्षरांसारखंच त्यांचं जलप्रतिबिंब दिसतं आपल्याला त्यानंतर काही शब्द आहेत की त्यांचं जर जलप्रतिबिंब आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं तर ते हुबे हुबेहूब तसेच दिसतात ते शब्द कोणकोणते आहेत पहा कीट के आय सीचे त्यानंतर कीड के आय डी चाईड त्यानंतर हाईट कोड चिट या शब्दांचे जलप्रतिबिंब हुबेहूब त्या शब्दांसारखेच दिसते त्यानंतरचा नियम आहे एखाद्या आकृतीच्या किंवा वस्तूच्या वर किंवा खाली आरसा धरल्यास त्या आकृतीची किंवा वस्तूची आरश्यातील प्रतिमा तसेच पाण्यातील प्रतिमा ही जल प्रतिबिंबसारखेच दिसते म्हणजे एखाद्या वस्तूच्या ठाले किंवा वर जर आरसा पटळला तर त्या आरशातील प्रतिमा म्हणजेच त्या वस्तूची जलप्रतिबिंबामध्ये जी प्रतिमा मिळेल तशीच असते शून्य व आठ या अंत्रांच्या तसेच एच आय ओ एच या अक्षरांच्या आरशातील प्रतिमा व प्रतिबिंबे ही दोन्ही सारखीच असतात तर हे सुद्धा हा सुद्धा नियम माहिती असू द्या की शून्य आठ एच आय ओ एक्स या म्हणजे हे शून्य आठ या अंकांचा आणि एच आय ओ एच या अक्षरांच्या आरश्यातील प्रतिमा आणि जलप्रतिबिंबे दोन्ही सारखीच असतात तर या ठिकाणी नियम लक्षात ठेवा की जलप्रतिबिंबामध्ये किंवा पाण्यातील प्रतिमेमध्ये वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर जाते आणि डावी आणि उजवी बाजू आहे तिथेच राहते आता आपण पहिला प्रश्न पाहूयात तर या पहिल्या प्रश्नामध्ये पहा ही प्रश्न आकृती आहे आणि हा खाली जे दाखवलेले याचा अर्थ जलप्रतिबिंब असतो आता आपल्याला या पर्यायामध्ये कोणतं जलप्रतिबिंब दिसेल या आकृतीसाठी ते सांगायचं आहे तर आपण चेक करूयात आता सुरुवातीला हा बाण घेऊयात हा बाणाचा टोट वर आहे मग जेव्हा हो ते जलप्रतिबिंबामध्ये जाईल तेव्हा ते एकशे ऐंशी अंशाच्या टोनामध्ये ठाले फिरेल मग इथं बरोबर ठाले गेलेलं आहे इथे ठाले गेलेलं आहे इथं ठाले गेलेलं आहे इथं वरच राहिलेलं आहे म्हणजे चार नंबरचा ऑप्शन येणार नाही या तीनपैकीच आपल्याला आता शोधावं लागेल मग आता दुसरं काय आहे हे पा एक उभी रेषा आणि वर्तुळ तो वर आहे तर ते खाली आलं तर हे असं असं होणार आहे मग या ठिकाणी पा इथं ठाले आहे इथं त्यांनी वर्तुळाच्या जी ट्रिकोण दिला आहे म्हणजे हे दोन नंबरसुद्धा आपल्याला पाहायची गरज नाही मग तीन नंबरमध्ये पण तसं ठाले दिलेलं आहे म्हणजे आता आपल्याला फक्त एक नंबर आणि तीन नंबर यापैकीच आपलं उत्तर आहे आता त्यानंतरचं पहा हा जो भाग आहे डार्क केलेला हा वर आहे तो जर ठाले गेला तर तीन नंबरमध्ये मध्ये पाहसा तो ठाले जाणार आहे म्हणजे एक नंबरसुद्धा उत्तर येणार नाही तीन नंबर त्याचं उत्तर आहे आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो आता हे बाण वर आहे इथं बाण ठाले जाणार आहे हे रेषा आणि वर्तुळ वर आहे वर ते इथं ठाले जाणार आहे हा जो रेषा आणि अर्धवर्तुळ ठाले आहे ते या ठिकाणी वर जाणार आहे आणि त्या अर्ध वर्तुळाची इथं जी दिशा आहे ती ठाली आहे इथं गेल्यानंतर वर आहे ते हे सुद्धा बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर ट्रिक्रोन इथं उभी रेषा आणि ट्रिक्रोन ठाले आहे इथं गेल्यानंतर तो वर झालेला आहे आणि इथे हे पण लक्षात ठेवा या ठिकाणी उभी रेषा आणि हा जो त्रिकोण आहे हा खालच्या दिशेला आहे ट्रिटोन मग इकडे गेल्यानंतर बरोबरही असा वरच्या दिशेला गेला पाहिजे ह्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा आणि ही जी डार्क केलेली बाजू वर आहे ती इथं था खाली आलेली आहे आणि ही कोरी बाजू खाली आहे ती इकडे वर गेलेली आहे म्हणजेच याचं उत्तर तीन नंबरचं आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता त्यानंतरचा प्रश्न आहे पहा या ठिकाणी इथे पहा ही प्रश्न आकृती आहे आणि ह्या उत्तर आकृती आहेत मग आता आपल्याला एक एच करत जाऊयात आपण सुरुवातीला हा भाग पाहूयात तर इथे हा जो भाग आहे वर या भागामध्ये वर डार्क आहे आणि खाली व्हाईट आहे मग जलप्रतिबिंबामध्ये हे जे वरचा डा डार्क आहे म्हणजे मुळात ही जी आकृती आहे ती इथं जाणार आहे आणि तिथं गेल्यानंतर हा जो वरचा डार्क आहे तो खाली जाईल आणि खालचा व्हाईट वर जाईल मग आता असं किती ठिकाण झालेलं आहे आता इथे पा डार्क वरच ठेवलेलं आहे म्हणजे एक नंबर येणार नाही इथं डार्क खाले व्हाईट वर म्हणजे हे येऊ शकतं हे येऊ शकतं आणि हे पण येऊ शकतं आता त्याच्या म्हणजे दोन तीन चार या चार आकृत्या पाहायच्यात आपल्याला आता हा दुसरा क्रायटेरिया पहा अर्ध वर्तुळामध्ये अर्धा भाग म्हणजे संपूर्ण वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये अर्धा भाग व्हाईट आहे आणि अर्धा भाग डार्क आहे मग वरचा व्हाईट भात खाली गेला पाहिजे इथं खाली गेलेला आहे आणि खालचा डार्क भात वर म्हणजे दोन नंबर असू शकतं आता हे तीन नंबर इथेच टटले पहा कारण इथं डार्क डार्क जो भाग आहे तो खाली आहे आणि तीन नंबरमध्ये सुद्धा डार्क भात खालीच दिलेला आहे म्हणजे तीन नंबर सुद्धा येणार नाही चार नंबरमध्ये डार्क भात वर आणि वरचा व्हाईट भात खाली म्हणजे आता फक्त दोन नंबर आणि चार नंबर ह्या दोन आकृत्यांमध्येच आपलं उत्तर असणार आहे त्यानंतरचा हा भात पहा इथं त्रिकोणाचा खालचा भात जो आहे म्हणजे तो इथं जाणार आहे तर दोन्हीकडे गेलेला आहे खालचा डार्क भाग वर डार्क झालेला आहे वरचा व्हाईट खाली व्हाईट झालेला आहे इथे सुद्धा तसंच आहे मग आता हा जो भाग आहे हा भाग आपण पाहूयात त्रिकोणाचा तर या ठिकाणी त्रिकोणाचं हे असा त्रिकोण आहे मग तो जलप्रतिबिंबामध्ये असा उलट होतो हे लक्षात ठेवा आणि हा डार्क भाग उजवीकडे आहे तो उजवीकडेच राहील आणि जो व्हाईट भाग आहे डावीकडे आहे तो डावी डावीकडेच राहील मग या ठिकाणी ट्रिटोन बरोबर त्यांनी व म्हणजे वरचं टोट ठाले घेतलेलं आहे पण हा जो डार्क भाग राईटला होता तो इथं त्यांनी रे लेफ्ट म्हणजे डावीकडे दाखवलेला आहे म्हणजे दोन नंबरसुद्धा नाही चार नंबरचं त्याचं उत्तर आहे कारण उजवी बाजू आणि डावी बाजू आपल्याला बदलायची नाही ती बाजू आहे तशीच आपल्याला ठेवायची आहे फक्त वरची बाजू ठाले आणि खालची बाजू वर मग आता इथे हा जो ट्रिटोण आहे हा वरचं टोट खाली जाणार आहे आणि खालचं हे वर जाणार आहे मग हे दोन आणि चारमध्ये झालेलं आहे पण दोनमध्ये काय मिस त्यांनी केलेलं आहे की हा जो डार्क भाट उजवीकडे आहे तो इथं डावीकडे दिला आहे आणि हा जो व्हाईट भाट डावीकडे आहे तो इथं उजवीकडे दिला आहे तर डावी आणि उजवी बाजू बदलत नाही म्हणून आपलं उत्तर आहे चार नंबरचं चार नंबरचं उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता त्यानंतरचा प्रश्न आहे आता आपली जी डावीटडची आहे ही प्रश्न आकृती आहे आणि याचं जलप्रतिबिंब पाण्यामध्ये कसं दिसल ते आपल्याला आता पाहायचं आहे तर या ठिकाणी पहा मी तुम्हाला पहिलं जे आहे पहिला आपण काय पाहूयात हा जो वरचा भाग आहे तो ठाले गेला पाहिजे आणि तो उजवीकडे आहे तर ठालेसुद्धा उजवीकडे गेला पाहिजे मग तो इथे उजवीकडे आहे इथे उजवीकडे इथे उजवीकडे इथे उजवीकडे आहे त्यानंतर हा भात पाहूयात आपण आता हा भात पाहत असताना तो वर आहे तो ठाले जाणार आहे पण ठाले जात असताना हा जो वरचा भाग आहे तो सुद्धा ठाले जाईल आणि हा ठालचा भाग वर जाईल तर या एक नंबरमध्ये तो वर ये हा जो आहे भात याच्यातला हा वरचा भाग इथं ठाले गेलेला आहे हा खालचा भाग वर आलेला आहे म्हणजे एक नंबर उत्तर असू शकतं दोन नंबर येणारच नाही कारण यांनी डावी बाजू इथं उजवीकडे दाखवलेली आहे तर जलप्रतिबिंबामध्ये डावी बाजू उजवीकडे जात नाही त्यानंतर तीन नंबरमध्ये यांनी तीन नंबर सुद्धा येणार नाही त्याचं कारण सांगतो इथे हा वरचा भाग जो आहे तो इथं वर वरच दाठवलेला आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो इथं खालीच दाठवलेला आहे म्हणजे तीन नंबर सुद्धा येणार नाही मग आता दोन आणि तीन आपलं ना 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 उत्तर नाही मग एक आणि चारमध्येच आपल्याला उत्तर काढावं लागेल मग चार नंबरमध्ये चेक करू हा वरचा भाग जो आहे तो इथं खाली आहे आणि हा खालचा भाग इथं वर दाठवलेला आहे आता आपण हा जो भाग आहे याचं पाहूयात तर या ठिकाणी हे जे वरचा भाग आहे तो खाली होणार आहे आणि हा जो खालचा भाग आहे तो वर होणार आहे पण एक नंबरच्या आकृतीमध्ये यांनी जशाच तसं दाखवलेलं आहे म्हणजे एक नंबर सुद्धा उत्तर येणार येणार नाही मग उत्तर चार आहे उत्तर चार नंबर परीक्षेमध्ये असा आपल्याला पर्याय डाळत जायचा आहे आणि मग शेवटी जो एक पर्याय शिल्लक राहील तेच आपलं उत्तर असतं तर चार नंबरचं उत्तर आहे आणि आता पहा तंतोतंत कसं प्रतिबिंब दिसतं हा वरचा भाग उजवीकडे तो खाली उजवीकडेच राहणार आहे हा जो डावीकडचा भाग आहे तो डावीकडेच पण खालच्या बाजूला आणि यांच्या दिशा सुद्धा बदललेल्या आहेत हा जो भाग आहे तो इथं असा वरून पर्व होता था, इथं ठालून गेलेला आहे म्हणजे ते सुद्धा त्यांनी जलप्रतिबिंब दिलेलं आहे ही रेषा उजव्या हाताला आहे तर उजव्या हातालाच पण खालची वर जाणार आहे आणि हे ठाले आहे डाव्या बाजूलाच आहे तर वर सुद्धा डाव्या बाजूलाच त्यांनी दिलेला आहे म्हणजे तंतोतंत जलप्रतिबिंब याचा आहे चार नंबरच्या आकृतीमध्ये त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता आकृत्या थोड्या किस्टक ठरत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला बारीक सारी गोष्टी लक्षात याव्यात तर त्यानंतरचा प्रश्न आहे पहा ही प्रश्न आकृती आहे आता याचं हे जे या बाजूला आहे तर आकृती जेव्हा आपण जलप्रतिबिंब पाहू तेव्हा ते या कोपऱ्यामध्ये जाणार आहे तर चारही सॉरी चार नंबर येणारच नाही कारण त्यांनी इथं वरचा कोपरा दाखवला म्हणजे एक ऑप्शन आपला गेला या तीनमधूनच आपल्याला उत्तर काढायचं आहे मग आता याचं उत्तर काढत असताना ही जी वरची बाजू आहे ती आपल्याला जलप्रतिबिंबामध्ये हे जे डार्क भाग आहे ना हा वरचा आहे तर तो ठाले दिसला पाहिजे मग तो ठाले आहे या एक नंबरमध्ये आहे दोन नंबरमध्ये तो वरच दाखवलेला आहे सॉरी माझी मिस्टेक झाली हा जो हा डार्क भाग ठाले आहे तो वर गेला पाहिजे आणि वरचा जो हा व्हाईट भाग आहे तो ठाले आला पाहिजे मग एक नंबर मध्ये तो डार्क भाग ठाले आहे तो ठालेच दाखवलेला आहे म्हणजे एक नंबर उत्तर येणार नाही दोन नंबरमध्ये पहा हा जो डार्क भाग आहे तो ठालचा वर दाखवलेला आहे आणि हा जो वरचा व्हाईट आहे तो ठाले दाखवलेला आहे आणि तीन नंबरमध्ये सुद्धा तसंच आहे म्हणजे दोन किंवा तीनच आपलं उत्तर असणार आहे चार नंबर तर सुरुवातीलाच आपलं गेलेलं आहे म्हणजे एक आणि चार उत्तरामध्ये येणारच नाही दोन किंवा तीनपैकीच उत्तर आहे मग ते कसं ठरवायचं ते आपण पाहत आहोत आता मग हा जो ठालचा व्हाईट आहे तो वर गेला पाहिजे मग दोन नंबरमध्ये तो वर गेलेला आहे आणि वरचा जो डार्क आहे तो ठाले आला पाहिजे तीन नंबरमध्ये सुद्धा व्हाईट वर गेलेला आहे डार्क ठाले आलेला आहे त्यानंतर हा जो डार्क भाग आहे तो वर गेला पाहिजे आणि हा व्हाईट आहे तो खाली आला पाहिजे मग आता इथे पहा ते दोन नंबरमध्ये डार्क भाग वर गेला आहे व्हाईट भाग ठाले तीन नंबरमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे डार्क भात वर आणि व्हाईट भाग ठाले त्यानंतरच हा जो डार्क भाग आहे तो खाली आला पाहिजे आणि हा व्हाईट भाग वर गेला पाहिजे तर दोन नंबरमध्ये बरोबर त्यांनी डार्क आणि व्हाईट वर आणि खाली व्यवस्थित केलेला आहे मग इथपर्यंत आपलं बरोबर आहे मग आता शेवटचा जो भाग आहे हा कोणता की हा जो डार्क भाग आहे तो वर गेला पाहिजे आणि हा व्हाईट खाली आला पाहिजे मग आता इथं दोन्ही व्हाईटच दाखवले त्यांनी डार्क दाखवलेलाच नाही म्हणजे तीन नंबरमध्ये खालचा डार्क भाग वर गेलेला आहे आणि वरचा व्हाईट खाली आलेला आहे म्हणजेच आपलं तीन नंबरचं उत्तर आहे तर असं श इथं फक्त या शेवटच्या भागामध्ये दोन नंबरची आकृती आणि तीन नंबरच्या आकृतीमध्ये फरक आहे बाकी आकृती सेम आहे तर अशा बारीक सारी गोष्टी तुम्ही ऑब्झर्व्ह कराव्या लागतील त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता त्यानंतरचा प्रश्न आहे ही आपली प्रश्न आकृती आहे आणि ह्या चार पैकी आपलं एक उत्तर आहे मग ते कसं काढायचं ते पहा तर या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे तो एकदम खाली गेला पाहिजे तर हे तर येणारच नाही कारण हा बाजूला गेलेला आहे म्हणजे एक नंबरचा ऑप्शन गेला तीन नंबर सुद्धा येणार नाही कारण ते तीर्थच गेलेलं आहे म्हणजे दोन आणि चार यापैकीच चा आपलं उत्तर आहे मग ते कसं ठरवायचं ते पाहूयात आता तर हा जो वरचा भाग आहे तो खाली आला पाहिजे आणि खालचा भाट वर गेला पाहिजे तर तसं जे याच हे जे यश आहे त्याचं तंतोतंत जलप्रतिबिंब या चार नंबरमध्ये दिसत आहे तर याचं उत्तर चार नंबर आहे दोन नंबरसुद्धा येणार नाही चार नंबरमध्ये त्याची आकृती येते कारण हा जो यश आहे वरचा भाग बरोबर खाली गेलेला आहे आणि खालचा भाट वर गेलेला आहे तर याचं जे उत्तर आहे ते चार नंबरचं उत्तर आहे त्यानंतरचा आता प्रश्न पाहूयात आपण त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी पहा हे प्रश्न आकृती आहे आणि हे त्याचे म्हणजे पर्याय आहे त्यापैकी आपले जलप्रतिबिंब असणार आहे तर इथे जर आपण पाहिलं हा डावी बाजू आणि उजवी बाजू आहे तशीच राहणार आहे मग फक्त ते वरचा भाग खाली जाणार आहे आणि खालचा भाग वर जाणार आहे किंवा आपण इथून सुरुवात करू हा वरचा भाग इकडे खाले जाईल मग वरचा भाग खाली कुठं गेलेला आहे गे। एक नंबरमध्ये तर तसं दिलेलं म्हणजे वरचा भाग आपल्याला कुठं गेला पाहिजे खाली गेला पाहिजे तर आणि हा जो खालचा भाग आहे तो वर आला पाहिजे मग आता वरचा भाग खाली इथं गेलेला आहे इथं गेलेला आहे इथं गेलेला आहे म्हणजे तीन नंबर येणार नाही हा ना खालचा भाग इथं आला पाहिजे इथे आलेला आहे या एक नंबरमध्ये दोन नंबरमध्ये आलेला आहे तीन नंबरमध्ये तो खालीच राहिला आहे आणि चार नंबरमध्ये आलेला आहे आता त्यानंतर ही जी डावी बाजू आहे ती वर आहे ती फक्त येईल तर ही इथं आलेली आहे इथं आलेली आहे त्यानंतर चार नंबरमध्ये सुद्धा आलेली आहे ही उजवी बाजू खालची वर येईल तर इथं आलेली आहे इथं आलेली आहे आणि सुद्धा आलेली आहे म्हणजे एक तीन दोन आणि चार यापैकी आपलं उत्तर असणार आहे मग ते ठरवायचं कसं तर आता या ठिकाणी पहा हा जो टी आहे तर इथं टी या दिशेलाच जाणार आहे वर पण हा जो टी बाहेरच्या बाजूला इथे त्यांनी आतमध्ये ते आडवी रेषा दिलेली आहे म्हणजे एक नंबर ऑप्शन गेला दोन नंबर असू शकतो त्यानंतर चार नंबरमध्ये पाहूयात आपण चार नंबर सुद्धा असू शकतो म्हणजे आता दोन आणि चारमध्येच आपल्याला ठरवायचा आहे मग आता हा जो बाण आहे तो जलप्रतिबिंबामध्ये गेल्यानंतर हा खालच्या दिशेला असा आहे तर जलप्रतिबिंबामध्ये असा दिसणार आहे आपल्याला तर हे दोन नंबरमध्येच तसा बांध दाखवलेला आहे चार नंबरमध्ये तो खालीच दाखवलेला आहे म्हणजे चार नंबरसुद्धा येणार नाही याचं उत्तर आहे दोन नंबरचं की ही जी आकृती याचं जलप्रतिबिंब दोन नंबरमध्ये जशी आकृती आहे तसं दिसेल त्यानंतरचा शेवटचा प्रश्न पाहूयात आपण आता नाही सॉरी अजून दोन प्रश्न आहेत अणट्रांचं पाहूयात आणि त्यानंतर अक्षरांचा प्रश्न मग आता हे चारशे पंचवीस जलप्रतिबिंबामध्ये कसे दिसतील तर चारशे पंचवीस जे आहेत ते जलप्रतिबिंबामध्ये कसे दिसत आहेत ते पहा हा जो वरचे चार आहेत ते खाली जाणार आहेत आता इथं एक नंबर येणारच नाही कारण डाव्या बाजूची चार त्यांनी उजव्या बाजूला दाटवलेत तर डावी आणि उजवी बाजू बदलत नाही दोन नंबरमध्ये सुद्धा त्यांनी ते तेच केले डाव्या बाजूचे चार एकदम उजव्या बाजूला दाठवलेत म्हणजे एक आणि दोन नंबरचे पर्याय उत्तर येणार नाही मग आता तीन आणि चार येऊ शकतं कारण इथं चार डाव्या बाजूला आहेत इथं डाव्या बाजूला आहेत इथं डाव्या बाजूला आहेत मग आता तीन आणि चार ह्या दोनच आकृत्या आपल्याला पाहायच्या आहेत मी चार वर आहे ते खालच्या टोटाला इथे आलेला आहे त्यानंतर म्हणजे दोन्ही ठिकाणी चार त्यांनी बरोबर आहे तसे काढलेले आहेत दोन हा वरचा भाग खाली गेला पाहिजे इथे खाली आलेला आहे हा खालचा भाग वर गेला पाहिजे तोही वर आलेला आहे हे पाच वरचा भाग खाली आला पाहिजे तर खाली आलेला आहे आणि इथं सुद्धा खाली आलेला आहे पण या पाच देत असताना यांनी काय केलेलं आहे की ही जी डावी बाजू आहे ती इथं उजवीकडे दाखवलेली आहे आणि ही उजवी बाजू आहे इथं डावीकडे दाखवली पण चार नंबरमध्ये पहा हा जो डावी बाजू आहे ती डावी बाजूच आहे आणि उजवी बाजू ती उजवी बाजूच आहे म्हणजे याचं उत्तर चार नंबरचं आहे तीन नंबरचं नाही म्हणजे चार आणि दोन दोन्ही आकृत्यांमध्ये बरोबर दाठवले परंतु तीनमध्ये पाच त्यांनी आरश्यातील म्हणजे पाचचं काय केलं ही जी खालची डावी बाजू आहे ती उजवीकडे दाखवली आणि ही उजवी बाजू डावीकडे दाखवली त्यामुळं तीन नंबर नाही चार नंबरचं त्याचं उत्तर येतं की चारशे पंचवीस जलप्रतिबिंब पाहिल्यानंतर चार नंबरमध्ये जशी आकृती आहे तशीच आकृती दिसेल आता आपण शेवटचा प्रश्न पाहूयात ही आपल्याला डावीकडे म्हणजे प्रश्न आकृती आहे आणि ह्या चार पर्यायामधून त्याचं उत्तर काढायचं आहे आता हे जे यफ आहेत म्हणजे हा जो सर्वात अधिक क्रिटोन पाहू क्रिटोन वर आहे तो खाली गेल्यानंतर एक नंबरमध्ये आहे तसाच आहे म्हणजे दोन तीन चारीमध्ये मध्ये समान दिलेला आहे त्यानंतर चौकोन वर्तुळ म्हणजे त्याचं पाहायची गरजच नाही कारण त्यांनी सर्वांनी चारही पर्यायामध्ये ते समानच दिलेलं आहे आता फक्त अक्षर पाहूयात हे यफ असा आहे जलप्रतिबिंबामध्ये प्रतिबिंबामध्ये गेल्यानंतर तो असा होईल मग असं एक नंबरमध्ये आहे दोन नंबरमध्ये आहे तीन नंबर येणार नाही कारण त्यांनी असं दाखवलेलं आहे तीन नंबरमध्ये आणि चार नंबर पण येऊ शकतो म्हणजे एक ऑप्शन आपला गेलेला आहे तीन नंबरचा आता विचार करायचा नाही आता एफ एट दोन आणि चार तिन्हीमध्ये सारखाच आहे मग आता आर पाहूयात आर जर आपला असा असेल तर जलप्रतिबिंबामध्ये गेल्यानंतर तो असा होतो तर असा आर कुठा आहे एक नंबरमध्ये आहे दोन नंबरमध्ये आर चुकीचा दिला आहे म्हणजे दोन नंबरसुद्धा आपला गेला तीन नंबरमध्ये सुद्धा सॉरी uh, तीन नंबर तर विचार करायचाच नाही चार नंबरमध्ये त्यांनी आरची डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे दाखवली म्हणजे चार नंबरसुद्धा गेला राहिले काय एट नंबर त्याचं उत्तर आहे तर असं शॉर्टमध्ये आपण उत्तर काढू शकतो आणि हे जे वाय आहे जेव्हा जर जे प्रतिबिंबामध्ये जाईल तेव्हा तो जो हा जो ठालच उभी रेषा आहे ती वर जाईल आणि खालचा हा भाग असा राहील म्हणजे एक नंबर त्याचं उत्तर आहे म्हणजे ही जी आपण प्रतिबिंब दाखवलं तर एक नंबरमध्ये जशी आकृती आहे तसं त्याचं जल प्रतिबिंब दिसेल तर या व्हिडिओमध्ये आपण जल प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिमा याची माहिती पाहिलेली आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच